माझं एक्झिबिशन होणार होतं उरुग्वेमध्ये. उरुग्वे इज अ साऊथ अमेरिकन कंट्री. आर्टसाठी खूप तिथं प्राधान्य आहे. आपण आपल्याला काय माहीत आहे, ही शहरं आपल्यापासून, हे देश आपल्यापासून खूप लांब आहेत, त्यामुळे आपल्याला काय आहे, भारतातल्या लोकांना एक 3-4 कंट्रीज माहिती आहेत, म्हणजे अगदी तोंडात येणाऱ्या कंट्रीज सांगतो. सांगायचं म्हणजे US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, अशा म्हणजे ही ह्या देशांविषयी खूप ऐकतात. पण हे बाकीचे देश आहेत ना, इथे सुद्धा कलेचं खूप तिथे गवगव आहे. आणि हा हे सुद्धा ना, मला फेसबुक थ्रू फ्रेंड माझा झाला तो एक 3-4 वर्षापूर्वी, आणि आमची तशी काय हे नव्हती, म्हणजे एक फ्रेंड झाला होता. आणि एक 2 वर्षापासून काय झालं, माझं चित्र अपलोड व्हायची तो बघायचा, आणि ही इज अ क्युरेटर, ही इज अ डिरेक्टर ऑफ रेड ट्री आर्ट गॅलरी, इट्स अ बिग नेम. म्हणजे ती कशी आहे गॅलरी माहिती आहे की ही उरुग्वेची गॅलरी, आय एम द ओनर ऑफ द गॅलरी. ह्याची गॅलरी US, विच इज ऑल्सो वन ऑफ द फेमस गॅलरीज. युअर गॅलरी इज इन फ्रान्स. सो ऑल द क्युरेटर्स आर कनेक्टेड. म्हणजे तुमच्या ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये काही एखाद्या, समज एखादं प्रोफेशन असेल, त्याच्याशी कसे कनेक्टेड असतात की मला हे पाहिजे. डॉक्टर्स उदाहरणार्थ कार्डिओलॉजिस्ट असतील, तर तो कार्डिओलॉजिस्ट, अरे उद्या माझी सर्जरी आहे रे, मेजर सर्जरी आहे आय थिंक, तो कौस्तुभला फोन करतो बिकॉज ही इज ऑल्सो कार्डिओलॉजिस्ट सर्जन. काय रे, काय प्रॉब्लेम आहे त्याला, अरे स्टेन्स घालावे लागणार आहेत आणि चायला पेशंट तेवढा हे नाही. म्हणजे यू डिस्कस, होतं काय की तुम्ही चर्चा करता. तसंच हे क्युरेटर्स असतात ना, त्यांच्या सगळीकडे काय चाललं आहे, ह्याच्याकडे कुठचं एक्झिबिशन चाललं आहे, हु इज द आर्टिस्ट, ह्याचा आर्टिस्ट काय, मग ते सगळं. आता कसं झालं आहे, FB कौस्तुभ पेंढारकर आर्ट गॅलरी, त्या आर्ट गॅलरीच्या खाली कुठले आर्टिस्ट आहेत, कुणाचं एक्झिबिशन चाललं आहे, हे मी इथे बसून, उरुग्वे ह्या शहरात बसून मी करू शकतो. कारण का, ही इज कनेक्टेड विथ यू, यू समबडी एल्स, असे अगणित लोक आहेत. तर ते माझं काम बघायचा तो. आणि मला एक दिवशी काय म्हणाला की विकास, आर यू कीन टू हॅव एन एक्झिबिशन इन उरुग्वे? मी म्हटलं वाय नॉट, इफ माय वर्क इज ऑफ दॅट स्टँडर्ड. I'm sure, no, your work is good, we would like to have your show in Red Tree Art Gallery. But I can't say this now, we have to put it in front of the members. कारण त्यांची ऑर्गनायझेशन असते आणि अमॅच्युअर्स त्याच्यावरची एक असते आणि मग प्रीमियम आर्टिस्ट. तर मला म्हणाला की, एक मेल पाठवलं त्याने, मला म्हणाला की असं असं आहे की तुझी चित्रं मी त्यांच्यासमोर ठेवली आणि दे हॅव सिलेक्टेड यू फॉर द एक्झिबिशन, बट यू आर अ प्रीमियम आर्टिस्ट ना फॉर द रेड ट्री गॅलरी. मला आनंद झाला, म्हणलं वा. म्हणाला चित्र पाठव, मग मी चित्र पाठवून दिली आणि एक्झिबिशनसाठी मी साधारणतः 20-22 चित्र पाठवलेत. तर त्या प्रक्रियेमध्ये काय झालं, चित्र पाठवली मी 6-8 महिन्यापूर्वी, आणि त्याच वेळेला ही तिथं कॉम म्हणजे अवॉर्डची काहीतरी प्रक्रिया पण सुरू होती. आणि त्याचा मला मेसेज आला की व्हॉट्सॲप ऑडिओ आला, म्हणाला विकास, आय एम सेंडिंग युअर वर्क्स टू सो अँड सो कॉन्टेस्ट आणि इट्स अ बिग थिंग. त्यांनी मला काय ते सांगितलं, म्हटलं वेल इनफ. आणि ती स्पर्धा अशी असते की, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस सांगतो तुला, की साऊथ अमेरिका झालं, स्पेन, जिथं जिथं स्पॅनिश बोललं जातं ना तिथं जास्त कनेक्टिव्हिटी असते, ऑर लॅटिन, म्हणजे पोर्चुगीज आहेत, स्पेन आहे, आणि कुठे असे ते लॅटिन आहेत किंवा स्पेन आहेत, तिथे ती त्यांच्या एंट्रीज जातात आणि तिकडनं त्या एंट्रीज येतात. आणि एंट्रीज येतात कशा, त्यांच्याकडे एवढी ओरिजिनल्स मागवायची, नोबडी विल सेंड द ओरिजिनल्स टू द पर्टिक्युलर प्लेस. सो व्हॉट दे डू, दे अटॅच देअर इमेजेस ऑन फेसबुक ऑर देअर पर्सनल ईमेल्स. म्हणजे आता तुझ्या बॅनरखाली त्याचा ईमेल असेल, त्याला ते अटॅच करून एक कवरिंग त्याच्यावरती थोडं लेटर टाकून ते पाठवून देतात. हा काय म्हणाला क्युरेटर, की बिकॉज यू वी हॅव गॉट युअर ओरिजिनल्स विथ अस, वी कॅन प्रमोट, वी कॅन सेंड दिस ओरिजिनल्स टू देम, दे विल हॅव अ लुक ॲट दी ओरिजिनल्स, दॅट्स अ वंडरफुल थिंग. आणि त्यांनी ते पाठवलं आणि त्यांनी त्यावेळेला रेट केलं की ही इज अन इंटरनॅशनल आर्टिस्ट. मग त्यांचं त्या ॲक्च्युली कसं अवॉर्ड आहे ते, त्या अवॉर्डचं
मोस्ट आउटस्टँडिंग मॅन ऑफ द इयर असं ते अवॉर्ड देतात फॉर एन इंटरनॅशनल आर्टिस्ट. आणि ते इतकं मोठं आहे की ते जी चित्रं असतात ना, ती चित्रं जी पाठवतात किंवा बाकीच्यांची चित्रं आलेली असतात ना, ती चित्रं 400 जजेस जज करतात. एक एक अवॉर्ड द्यायला 400 जजेस असतात, म्हणजे किती टफ कॉम्पिटिशन आहे, प्रचंड टफ कॉम्पिटिशन. 400 लोकांनी ती चित्र जज केली आणि त्याच्यामध्ये जजेसच्या पॅनल्समध्ये एंटरप्रेनर्स, प्रेस, इंडस्ट्रियलिस्ट, फॅशन डिझायनर्स आणि काही असेच मान्यवर जे लोक असतात ना ते सिलेक्ट करतात आणि त्यांच्यासमोर ही चित्रं मांडतात. आणि एवढ्या चित्रांमधून कमीत कमी मला वाटत नाही की साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे 500-700 तरी चित्रं आली असते. कारण प्रत्येक जण पाठवणार ना, इट्स अ बिग 700 चित्र वेगवेगळ्या कलाकारांची वेगवेगळी चित्रं आली असतील, त्यातून एक सिलेक्ट करायचं आहे मोस्ट आउटस्टँडिंग मॅन ऑफ द इयर. मला त्याने रात्री 2:30 पण तिथे दिवस मला त्याने 2:30 व्हॉट्सअप मेसेज करत होतो आणि तो टाईप करत बसत नाही, तो डायरेक्ट बोलतो, ऑडिओ पाठवतो. बिकॉज यू हॅव बीन डिक्लेअर्ड एज द मोस्ट आउटस्टँडिंग मॅन ऑफ द इयर, द इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ द इयर. म्हटलं व्हॉट, मी रात्री 2:30-3 उठलो घरात पण नंतर झोपच नाही, मग त्याच्याशीच बोलत बसलो. म्हटलं हे कसं झालं, तर मग त्यांनी मला ते सांगितलं की ही प्रक्रिया असते, असं असतं. आणि मला, मी तुला आधी सांगणार नव्हतो, ही प्रोसेस तुला मी सांगणार होतो नंतर, मी तुझं चित्र पाठवू का एवढंच विचारलं होतं, पण ते अवॉर्डचं काय प्रकार आहे तुम्ही नंतर सांगणार होतो, ते त्यांनी सगळं नंतर सांगितलं वगैरे. आत्ता अशी परिस्थिती आहे की द एंटायर उरुग्वे इज वेटिंग फॉर मी. इट्स अ स्मॉल कंट्री, इट्स अ व्हेरी स्मॉल कंट्री, अशी काय फार मोठी कंट्री नाही आहे, पण इट्स अ कंट्री. त्यामुळे त्या कंट्रीचं नाव आहे उरुग्वे इज गुड कंट्री. आणि तिथे फुटबॉल फेमस आहे, सुआरेज वगैरे, तुला म्हणजे यु नो द फुटबॉल लिटल बिट, फुटबॉल फॉलो करतो, सुआरेज आहे, कवानी आहे, हे सगळे मोठमोठे फुटबॉलर्स आता क्लब्सला खेळतात, ते तिकडेच आहेत आणि दे हॅव अ गुड इंटरनॅशनल फुटबॉल टीम. अशा सगळ्या आहेत. तर आता ते एक्झिबिशन जे होणार आहे ते रॅडिसन हॉटेलमध्ये पहिला होणार. आणि अवॉर्डची प्रक्रिया अशी आहे की ते जे अवॉर्ड आहे ते 2 तारखेला आहे, 2 सप्टेंबरला, आणि त्या दिवशी फक्त निमंत्रित गेस्ट त्या हॉलमध्ये येणार. देयर बी हूज हू फ्रॉम उरुग्वे, अर्जेंटिना, ब्राझील, असे लोक येणार.